आजच्या आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझी सर्वांना एक विनंती, आपले मोबाईल सायलेंटवर ठेवावे. विज्ञानासारख्या कार्यक्रमाची माहिती घेत असताना त्यातून रोबोटची माहिती घेत असताना व्यत्यय नसावा. त्याचप्रमाणे आपल्या पुढच्या बुधवारचा कार्यक्रम आहे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर तिच्या शब्दा. आधी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण असं म्हणतात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, या तिघांचे आशीर्वाद, कौतुकाची थाप आणि वडिलांचा आधार याच्यातनंच माणसाला यशस्वीता प्राप्त करता येते. मी आपले अध्यक्ष आदिती गोखले आणि आज ज्यांचा कार्यक्रम आहे वेदांत रानडे, त्यांचे वडील मिलिंद रानडे आणि मातोश्रींना समोर येण्याची विनंती करते. आता मिलिंद रानडे यांचे मित्र विनय फाटक आपले समिती सदस्य यांना विनंती करते की त्यांनी पुढील कार्यक्रमाची धुरा सांभाळावी. महाराष्ट्राचं लाडकं दैवत सगळ्यांना माहिती असेल, नाही माहिती पु ल देशपांडे. त्यांना जेव्हा कळलं तर ते म्हणाले लाडकं मी लाडावलेलं व्यक्तिमत्व. तसेच आमच्याकडचं एक असं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मिलिंद रानडे आणि त्यांचे सुपुत्र वेदांत रानडे यांचा आज कार्यक्रम होत आहे. वेदांबद्दल सांगायचं तर त्यांनी VNIT नागपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं, नंतर एल एन टी, नंतर आता तो नासामध्ये नाही युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड USA मध्ये फायनल सेमिस्टर आहे आणि नासामध्ये तो इंटर्नशिप करतो आहे. तर बाकी टेक्निकल मी माहिती काही सांगत नाही, तोच सांगेल वेदा. काढलेला चालेल ना? चालेल. तर पुढची स्लाईड दाखवत का? तरी का मी 2019 साली VNIT नागपूरहून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून ग्रॅज्युएट झालो. तिकडनं मग मी 1.5 महिने LLT होतो. मग माझं खरं काम मी इकडे सिस्टमॅटिक्स इंडियामध्ये केलं, जिथे मी सुरुवात केली ॲज अन एम्बेडेड डेव्हलपर, म्हणजे मायक्रोकंट्रोलरचं कोड लिहिण्यात. आणि मग इन दी एंड आम्ही लॉकडाऊनमध्ये आणि 2020 आणि 2022 मध्ये इंडियाचा पहिला कोलॅबरेटिव्ह रोबॉट अख्खा मेड इन इंडिया विथ ऑल द सॉफ्टवेअर आणि मोस्ट ऑफ द हार्डवेअर बनवला. मग त्याच्यानंतर मला माझ्या बॉसने सांगितलं की आता भरपूर झालं इंडियात, बाहेर जाऊन शिकून ये. तर त्याच्यानंतर मग मी MNC रोबोटिक्स UG ला मला ॲडमिशन मिळाली. सो मी तिकडे ऑगस्ट 2022 पासून आहे. तर माझं 1.5 वर्ष झालं, मी दीड वर्षांनी भारतात पण आलो परत. आणि आता माझं शेवटचं सेमेस्टर आहे तिकडे, फायनल कोर्स, आणि आय एम ऑन द जॉब हंट राईट.
आणि मी मागचे 8 महिने नासाचं जेट प्रोपल्शन लॅब नावाचं सेंटर आहे तिकडे इंटर्नशिप करत होतो आणि आय वॉज होपिंग की या सेमेस्टरमध्ये एक्सटेंड होईल पण बजेट रिझन्समुळे इट वॉजंट एक्सटेंडेड बट इट विल गो मी तिकडे ह्या रोबोटवरती काम केलं ह्याला इल्स म्हणतात मी त्याच्याबद्दल पुढे सांगेन हा एक स्नेक रोबोट आहे जो सॅटर्नच्या एका मूनला एक्सप्लोर करायला बनलाय तर आपण पहिले जाणून घेऊया की इन जनरल रोबोट असतात आज
सो हे सगळ्यात बेसिक आणि सोप्या टाइप्स आहे. हे सगळे वेगवेगळ्या टाइपचे वीड रोबोट्स तुम्ही इकडे बघितलं तर ह्याला रुम्मा म्हणतात. हा व्हॅक्युमिंग रोबोट आहे. यूएस मध्ये आणि युरोप मध्ये कार्पेट्स असतात आणि त्यांच्याकडे मेड्स नसतात. सो सगळं काम स्वतःला करावं लागतं. व्हॅक्युम मशीन असेल तर स्वतःला चालावे लागते. आणि त्यांच्याकडे पेट्स असतील तर तुम्हाला माहितीये की कुत्रा बांधण्याचे किती केस येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हा स्वतःहून सगळं क्लीन करतो आणि स्वतःहून क्लीन करतो आणि परत त्याच्या जागी चालत. तर हा एक टाईप ऑफ, तर ह्याला मोबाईल व्हील रोबोट म्हणतात. कारण हे चालतात आणि दे कॅन मूव्ह अराउंड अँड दे मूव्ह अराउंड युझिंग व्हील्स. तर हे आपल्या गाड्यांसारखे आणि कोणचे स्कूटर सारखे आपल्या स्कूटरला किंवा कशाला ह्याच्यात कन्वर्ट करणं इज नॉट व्हेरी टफ. सिमिलरली मग आता हा हस्की रोबोट आहे. ह्याला हा AGV म्हणतात, त्याला ऑटोनॉमस ग्राउंड व्हेकल. आणि हा ऑफ रोड रोबोट आहे. तर हा माइन्स मध्ये आणि केव्ह्स मध्ये एक्सप्लोरेशन, सर्च अँड रेस्क्यू ह्याच्यासाठी वापरला जातो. इथे आपण अमेझॉनचा खूप लेटेस्ट रोबोट आहे, याचं नाव दिसलो पण. तर तुम्ही हा रिप्ले करता का? आणि अजून मागे थोडं आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी या मोबाईल रोबोट्सला करता येतात. त्याच्यापैकी एक इट्स मूव्हिंग गुड्स अराउंड इन अ वेअरहाऊस. तर हा आता अमेझॉन मध्ये आणि अमेझॉनचे वेअरहाऊसेस खूप मोठे असतात आणि आय कॅन्ट रिअली क्वांटिफाय, कारण आपल्या विचारक्षमतेच्या बाहेर जातात ते साइजेस. पण हे सगळ्या गोष्टी आता इव्हन भारताच्या फॅक्टरीजमध्ये, फॉर एक्झाम्पल मी एका फॅक्टरीत गेलो होतो पुण्याच्याच इकडे, मला कंपनीचं नाव नाही आठवत आहे, पण त्यांनी हे इंडियन मेड वर्जन यांचा एम्प्लॉय केला होता आणि US मध्ये यांचं भरपूर युटिलायझेशन चालू आहे आणि जगभर हे वाढत नाही. सिमिलरली हा टर्टलबॉट 4 आहे, हा रिसर्च रोबोट आहे, हा ह्या सगळ्यांचा प्रेडिसेसर आहे. हे सगळे रोबोट्स ह्याच्यावर, ह्या रोबोटवरती स्टडी करून बनलेले. तर हा मी रिसर्चमध्ये वापरतो आणि हे सगळे कमर्शियल युनिट्स आहेत. तर हा एक टाईप ऑफ रोबोट झाला मोबाईल रोबोट. मग मग आपण बघूया की मोबाईल रोबोट्स मध्ये अजून कसं एका रोबोटला मूव्ह होत आहे. आपण चाकं बघितली, आता आपण पाय बघूया की एक रोबोट पायाने कसं चालू शकतो. तर हा बॉस्टन डायनॅमिक्सचा स्पॉट आहे, ह्याला बॉस्टन डायनॅमिक्सचा डॉग रोबोट ही म्हणतात. दिस इज MIT चीता. तर हे ह्यांचे नवीन नवीन इटरेशन येत राहतात रोबोटचे. पण ह्यांचं मेजरली काम आहे की व्हील रोबोट स्टेअर्स क्लाइम नाही करू शकत. बरोबर, कुठे तुम्हाला स्टेअर्स आले किंवा समोर दगडी आला त्या व्हील रोबोटचं, तर व्हील रोबोट संपला, त्याचं काम संपले. इट कॅनॉट मूव्ह. पण हे सगळे बायोमिमिक्रीचे रोबोट्स आहेत. हे सगळे आणि ह्यांचे मोशन्स, प्राण्यांचे मोशन्स स्टडी करून ह्या सगळ्यांचे मोशन्स आणि हे जॉईंट्स आणि हे बनवले जातात. आणि त्यांचं कामच हे की विचित्र एन्व्हायरमेंट सुद्धा ट्रॅव्हल्स करतात. तर आणि हे रोबोट्स वेअरहाऊस मध्ये चालू शकतात. हा सेम रोबोट जंगलातही जाऊ शकतो, हा सेम रोबोट माइन्स मध्ये जाऊ शकतो, हा सेम रोबोट चंद्रावर जाऊ शकतो. तर त्याच्या ह्या वर्सटॅलिटीमुळे हे रोबोट्स आता वर येतात भरपूर, पण अजूनही महाग येते. बट दे आर व्हेरी वर्सटाइल. आणि वॉशिंग्टन DC आणि न्यूयॉर्कच्या काही काही जागी इथे कॅमेरा सेन्सर्स लावून दे आर नाऊ बीइंग यूज्ड अस पोलीस डॉग्स. इकडे पायलट प्रोग्राम सुरू आहे. तर सेम ट्रॅफिक पोलीस आणि इंजिनियर कुणी काही चोरीमारी करतात, हे रोबोट्स काम येत आहेत.
इन जनरल अपन बरेच आपले मीडिया टास्क ऑटोमेट करतो, तर दिस इज वन ऑफ द टाइप. मग आपण सो हे स्टँडर्ड कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आता इंडियामध्ये आणि जगभरात हे रोबोटिक आर्म्स वापरले जातात, तर तुम्ही इथे बघाल तर हा कुकाचा खूप फेमस व्हिडिओ आहे याच्याबद्दल, रोबोटिक आर्म्स बद्दल. त्यांनी एका वर्ल्ड क्लास टेबल टेनिस प्लेअरला चॅलेंज केलं आणि तो रोबोट टेबल टेनिस प्लेअरशी खेळतो आणि त्यांची मॅचअप झाले, त्यांचे स्कोअर जर कोण जिंकतं कोण हरतं, पण इन दी एंड व्हॉट दे प्रूव इज दे कॅन मॅच अ वर्ल्ड चॅम्पियन इन द परफॉर्मन्स विथ अ रोबोट. आणि हे रोबोट्स कोणी कंट्रोल नाही करत, कोणी माणूस रिमोट कंट्रोलली चालवत नाहीये, हे तो स्वतःहून खेळतो रोबोट. तर दॅट इज इम्पॉर्टंट. हा आमच्या कंपनीचा आणि इंडियाचा वन ऑफ द फर्स्ट इंडस्ट्रियल रोबोट्स होता, सिस्टमॅटिक्स असिस्टर 600. हा या रोबोटवरती आणि ह्या रोबोटवरती मी पर्सनली काम केलं. ह्या रोबोटवरती मी काम करायला सुरू केलं होतं पहिल्यांदा 2019 साली जेव्हा मी जॉईन केली होती कंपनी. आपले इंडियन मेल दोन रोबोट आहे तिकडे आणि हा युनिव्हर्सल रोबोट, युनिव्हर्सल रोबोटिक्सचा रोबोटिक आर्म आहे. दिस इज व्हेरी सेफ आणि हा खूप यूजमध्ये होतो, पण त्याचा एक इंडियन चॅलेंजर आत्ता आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये हळूहळू आपण त्यांना मागे काढतो, कारण आपला रोबोट इज लाईक हाफ द कॉस्ट आफ्टर प्रोडक्शन बिफोर मॅसिव्ह प्रोडक्शन. तर हे आता फक्त त्याचं 10 युनिट आहे, त्याच्या जगभरात 200-500 असतील आतापर्यंत. तर दॅट इज द डिफरन्स. पण आता आपण बघितलं की आपल्याकडे चाकाचे रोबोट्स आहेत आणि चालणारे रोबोट्स आहेत, काही रोबोट जे हाताला मिमिक करतात. बेसिकली मला समजा एका मशीन मधून दुसरीकडे काढायचं असलं आणि मला माहिती की माझी एक मशीन इकडे आहे, माझी एक मशीन इकडे आहे, मी इकडनं एक पार्ट काढला इकडे टाकला, किंवा इकडनं एक माझा असेंब्ली लाईनवरती एक पार्ट आला मला त्याला उलट करून पेंट करायचं किंवा त्याला फिरवताना पेंट करायचं, हे सगळे ऍप्लिकेशन्स ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतात, जिकडे पेंटिंग, वेल्डिंग, असेंब्ली या सगळ्या गोष्टी त्यांना ऑटोमेट करायच्या, कारण रोबोट्सनी डिसिजन येतं आणि रोबोट्सला कोविड होत नाही, त्यांना बोनस द्यावा लागत नाही, ते युनियनाइज नाही होत एक्सेट्रा, आणि त्यांना पगारही नाही द्यावा लागत. सो त्या अशा सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे रोबोट्स आता आपल्या बाकी देशांमध्ये ऑलरेडी होते आणि आपल्याकडे ऍक्सेप्टन्स वाढलं आहे आणि आय होप मोर अँड म्हणजे पुण्यात वन डे मी पण येईल असं कोणाला 100 रोबोट द्यायला. रोबोट रेडी आहे, लोकांना घ्यायची तयारी असते. हे सगळं आपण बघितलं. आता येतो आपण भरपूर, दीज आर कटिंग एज मॉडर्न रोबोट्स, हे ह्युमनॉइड्स. तर माणसाला माहिती असलेला सगळ्यात व्हर्सटाईल प्राणी हा माणूस, आणि माणूस चढू शकतो, उभू शकतो, डाईव करू शकतो, धावू शकतो, चालू शकतो, क्रॉल करू शकतो आणि आपण उड्या मारू शकतो, नाचू शकतो. आपल्यासमोर दगड आला तर आपण त्याच्यावरती पाय देऊन पुढे जाऊ शकतो, आपल्यासमोर स्टेअर्स आले तर आपण जाऊ शकतो, आपल्यासमोर थोडी घसरगुंडी आली तर आपण हळूहळू हळूहळू चालत तिकडनं निघू शकतो. तर ह्या सगळ्या रिझन्समुळे आणि आपल्याला गोष्टी उचलता येतात अँड वी कॅन स्टँड अप आणि आपण भरपूर टाईप्सनी मोशन करून वी कॅन स्क्वीज इन टू प्लेसेस. म्हणजे गर्दी असेल तर आपण कसं देवळात असं सरका होतो साईडवर, तर ते ह्युमन्स करू शकतात आणि ते सगळं मिमिक्रीचं काम ह्या सगळे हे सगळे रोबोट्स करतात. तर आपण हाफ ते करता का भेटू. तर हे ह्युमनॉइड रोबोट्स आणि यांची प्राइस रेंज आपण विसरू शकतो, पण ह्याच्या मागची जी टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याच्या मागची जी बाहेर होतं बायोमिमिक्री हे करायला लोकांना आणि जगातल्या बेस्ट टॅलेंटला 10 ते 15 वर्ष लागतात माझ्या मागचे, कारण खूप गोष्टी ह्याच्यात कामी येतात. ह्याच्यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स, मॅथ्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर विजन असे खूप सारे डिसिप्लिन जेव्हा सोबत येतात आणि त्या सगळ्यांची डेव्हलपमेंट सोबत होते तेव्हा माणसाला असं काहीतरी स्वतःला मिमिक करता येतं. म्हणजे आपण आपला मेंदू स्वतःलाच बनवतो असं तुम्ही विचार करू शकता आणि इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, कारण माझं साधं आहे की आपण समजा इतका स्मूथली हात रोटेट करू शकतो, हे मिमिक करणं मी आत्ता समजा एक रोबोट बनवायला घेतला, 4 जॉईंट लावून आणि मला फक्त एक स्मूथली एक मोशन करायची आहे, मला त्याला 6 महिने लागतात. वेअर ॲज
मी न विचार करता आणि न बघता सेम मोशन करू शकतो. तर आपल्याकडे मशीन्स मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. वी आर द बेस्ट मशीन वी नो, सो वी आर ट्राइंग टू बी बेटर. तर हा बॉस्टन डायनॅमिक्स आहे, हा डिजिट रोबोट आहे, हा आता वेअरहाऊस ऑटोमेशन मध्ये आणि अमेझॉनच्या वर्क वेअरहाऊसेस मध्ये जात आहे. ही जी जी कंपनी एजिलिटी रोबोटिक्स, इट वॉज एक्वायर्ड बाय अमेझॉन फॉर व्हेरी बिग अमाऊंट. आणि हा टेस्लाचा ऑप्टिमस रोबोट आहे. तुम्ही आता आणि ह्याचा जेंटू आता काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ निघाला, तर तुम्ही बघत असाल, न्यूज मध्ये वाचत असाल, तर इलॉन मस्क आणि ह्यांचे सगळ्यांचे आर्टिकल्स येत राहतात त्याच्यावर. तर फायनली आता आपण आणि मी जे स्लाईड्स मध्ये दाखवले हे बेसिक वेल नोन रोबोट्स असतात, काही काही खूप नीच असतात. आणि वी हॅव सर्जिकल रोबोट्स, मेडिकल रोबोट्स, मला जे मी जे स्लाईड्स मध्ये दाखवलं दिस इज लाईक 10-15% ऑफ द एंटायर वर्ल्ड ऑफ रोबोटिक्स. तर पण दिस इज अ गुड स्टार्ट. पण हे सगळे पृथ्वीवर गेले, आपल्याला जेव्हा स्पेस मध्ये जावं लागतं तेव्हा त्याचे चॅलेंजेस काय असू शकतात आणि ऍडव्हान्टेजेस काय असू शकतात, कोणाला आयडिया? समजा मला चंद्रावर एक रोबोट पाठवायचा आहे, तर काय फरक असेल पृथ्वीवरचा रोबोट आणि चंद्रावरचा? ग्रॅव्हिटी कमी असेल किंवा नसेल, बरोबर? हा एक ऍडव्हान्टेज आहे, कारण तुमचे इम्पॅक्ट स्लोअर असतात आणि गोष्टी तुटतात. आणि टेम्परेचर इज अ पेन अँड अ बून. टेम्परेचर पृथ्वीवरती टेम्परेचर आहे, वारं आहे, वॉटर आहे, बर्फ आहे आणि लोक आहेत. ऑटोनॉमस रोबोट्स आणि व्हील रोबोट जे आता बी एरिया आणि इकडे चालत आहेत, लोक त्यांना उचलून घरी घेऊन जातात, त्यांच्या बॅटरीज काढून घेऊन जात आहेत, त्यांचे कंपार्टमेंट सोडून आपलं सामान सोडतात. पण स्पेसमध्ये होपफुली अजून तरी कोणाला सापडलं नाही आहे तसे ऑर्गॅनिझम जे चोरतात, किंवा जनरल ऑर्गॅनिझम्स, थँकफुली. तर आय होप सो इट रिमेन्स दॅट वे. तर स्पेसमध्ये हे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि त्यासोबत टेम्परेचर कमी असतं. पण टेम्परेचर किती कमी असतं? ते -270 डिग्री सेल्सिअस किंवा -265 डिग्री सेल्सिअस असतं, ॲब्सोल्यूट झिरोच्या जवळ. आणि सूर्य नसताना, सूर्यप्रकाश असेल तर इट कॅन गो अंटिल यु नो 40 सेल्सिअस वगैरे, पण सूर्यप्रकाश हा अजिबात नसतो तेव्हा तो पूर्ण ॲब्सोल्यूट झिरोच्या जवळ होतो टेम्परेचर. तर त्याच्याने काय होतं? त्याच्याने तुमचे इलेक्ट्रॉनिक्स आणि यांचा परफॉर्मन्स टेम्परेचरनी चेंज होतो आणि ते चॅलेंजेस तुम्हाला कव्हर करायला यू हॅव टू इंजिनियर. आणि अजून एक डिफरन्स कोणाला सांगता येईल की स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लवकर खराब होतात ॲज कम्पेअर टू अर्थ. तर पृथ्वीच्या आजूबाजूला एक तर आपलं ॲटमॉस्फिअर आहे, मला ॲटमॉस्फिअरचं मराठी नाव माहिती नाही, सॉरी वातावरण, आणि आपली मॅग्नेटिक फील्ड आहे. सो या मॅग्नेटिक फील्ड आणि ऍटमॉस्फिअर मध्ये मुळे सन आणि स्पेसून येणारं जे रेडिएशन असतं विच इज आयोनायझिंग, आणि ज्याच्यामुळे तुमचे इलेक्ट्रॉनिक्सचे जे बिट्स असतात ते 1 चा 0 होतो, 0 चा 1 होतो. आणि हे खूप रिस्की आहे, कारण समजा तुमचा लेट अस से तुमचा रोबोट मार्सकडे चाललाय आणि त्याचा थ्रस्टर ऑफ असला पाहिजे आणि इट इज डिनोटेड बाय 0, त्याच्या ऐवजी तो 1 गेला तर तुमचा थ्रस्टर ऑन होईल आणि तो मार्सच्या ऐवजी तो गेला, म्हणजे यू कॅन्ट से व्हेरी क्विंट आफ्टर दॅट. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या सगळ्या रोबोटचं इलेक्ट्रॉनिक हार्डनिंग नावाची गोष्ट असते, ते करावं लागतं. मग रिडंडन्सी सिस्टम टाकावं लागतात, म्हणजे ऍक्टिव्ह असं खूप रेअर आहे की 4 युनिट्स ॲट द सेम टाइम 0 चं 1 किंवा 1 चं 0. तर त्याच्यात काय करतात, त्याच्यात जनरली बोटिंग सिस्टम असते. तर समजा तीन सिस्टम म्हणतात की थ्रस्टर ऑफ व्हायला पाहिजे 4 पैकी, तर थ्रस्टर ऑफ राहतो. समजा 4 पैकी 4 हो म्हणतात तर ते मग तो थ्रस्टर ऑन होईल फॉर एक्झाम्पल. तर आपण नेक्स्ट स्लाइड. आणि अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कुणाला गेस करता येईल का पृथ्वीचा इम्पॅक्ट अजून इथे? बरोबर, पण गुरुत्वाकर्षणचे दोन ऍस्पेक्ट, एक त्याच्यातला खूप मोठा आहे, एक तर अर्थ एक्झिस्ट करते बरोबर आहे, त्याच्यामुळे गुरुत्वाकर्षण स्पेसमध्ये कमी असतं, त्याच्यामुळे इम्पॅक्ट हळू होतात, गोष्टी तुटत नाही. नाही, पण पृथ्वीच्या मासचा संबंध आहे इन जनरल. काय काय
मैग्नेटिक फील्ड सुद्धा राहायचे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स खराब नाही. आता विचार कर आम्ही सगळं काय काय नाही मासचा असतो त्याचा ग्रॅव्हिटीचा चेंज असतो. मास इज अ कॉन्स्टंट ऑफ नेचर. गोष्ट अशी की पृथ्वीचा मास का जास्ती आहे ॲज कम्पेअर टू एनी रोबोट विच विल मेक. की आपण रोबोटचा आर्म फिरवला किंवा आपण फिरलो किंवा समजा आता माझे पाय इथे चिकटले असेल आणि मी असं फिरायला गेलो तर मी फिरतो पृथ्वी नाही फिरत. जेव्हा स्पेसमध्ये इव्हन स्पेस स्टेशनमध्ये जेव्हा पृथ्वीच्या अराउंड किंवा मूनच्या अराउंड गोष्टी असतात तेव्हा तुम्ही काही फिरवायला गेला की तुमची स्पेस एअरक्राफ्ट पण फिरू शकतो. जे तुम्ही असं फिरवायला गेला तुमचा स्पेसक्राफ्ट असा फिरतो. तर ही खूप इम्पॉर्टंट चॅलेंज असते युअर टू मेक. आणि जसे स्पेस स्टेशनमध्ये आणि इकडे जे रोबोट्स असतात ते तुम्हाला लो त्यांचं वेट ह्याच्यापेक्षा खूप कमी ठेवावं लागतं ज्या बॉडीला अटॅच असते. कारण दोन्ही बॉडी फ्री फ्लोटिंग आहे. पृथ्वी इतकी मोठी आहे कोणत्याही रोबोट आपण कधी बनवू की आपण काही केलं तरी पृथ्वी अजिबात करू शकत नाही म्हणून ती दुसरी गोष्ट आहे. सो हा एक मेजर पॉईंट आहे. सो स्पेसमध्ये आपल्याला कोणत्याही मून किंवा प्लॅनेट्स किंवा अराउंड ऑर्बिट करत असेल तर त्याच्या डिझाईनमध्ये ही कन्सिडरेशन घ्यावी लागते. तर आपण नेक्स्ट स्टेप आहोत. खाली तुम्हाला दाखवत आहे खाली हा आहे तो बटन करेक्ट परत दाब कारण तो कॉल झाला दाबत राहतो नेक्स्ट त्याला जाईल. हा तर आता आपण नेक्स्ट स्लाइड कारण मी बोललो त्याच्यात स्लाइड चेंज करता बरोबर. आणि अजून एक ॲडव्हान्टेज मी म्हणायचं विसरलो आणि दॅट इज मिनिमल एअर रेझिस्टन्स. तिथे हवा नसते हवेमुळे फ्रिक्शन नसतं आणि त्याच्यामुळे गोष्टी हीट नाही होत. जेव्हा आपण विमान चालवतो जेव्हा कोणतंही विमान उडतं आपल्या आकाशामध्ये तेव्हा हवेमुळेच ते हवेत असतं आणि हवेमुळेच त्याची स्पीड लिमिट होते. कारण आपण एका पॉईंटच्या फास्टर गेलो की टेम्परेचर्समुळे पाण्याचं सरफेस ही टफ व्हायला लागतं. ती गोष्ट स्पेसमध्ये नसते आणि दुसऱ्या प्लॅनेट्समध्येही नसते. पण त्याच्यामुळे गोष्ट अशी आहे की आपल्याला उडता येईल किंवा उडणं प्रचंड डिफिकल्ट असतं. आपण मार्सवरती उडू शकतो आपण मर्क्युरीवरती कधी उडू शकत. व्हीनसवरती नाही सॅटर्नवरती नाही ज्युपिटरवरती नाही युरेनसवरती नाही. आपण फक्त पृथ्वी मार्स या दोन प्लॅनेट्सवरती उडतो आणि अजून एक खूप मोठा चॅलेंज डिस्टन्स. मूनवरती तुम्हाला मेसेज पाठवायचा असेल तर काही सेकंदात तुम्ही जगातली किती फास्टेस्ट सिस्टम असेल ती लाईट स्पीडला लिमिटेड असते. लाईटला अर्थवर मूनवरती पोचायला काही सेकंद लागतात पण मूल टू मार्सचा आपण विचार केला तर त्या मिनिटांमध्ये गोष्टी होतात. म्हणजे मला रोबोट काय करतोय त्याची स्पीड ॲज फास्ट ॲज पॉसिबल येत असेल मार्सवर तर ती 8 ते 22 मिनिटं लेट असते. म्हणजे तिथे घटना 22 मिनिटं आधी घडलेली असते आणि आपल्याला इकडे नंतर कळतं. तर कुठे काही प्रॉब्लेम झाला किंवा आपल्याला काही इनपुट द्यावं लागेल घटना तर वी हॅव टू इदर प्लॅन फॉर इट ऑलरेडी नाहीतर द रोबोट शुड बी इंटेलिजंट टू हँडल बॅड सिच्युएशन ऑन इट्स ओन. तर ही एक खूप मोठी कन्सिडरेशन आहे कारण आपण पृथ्वीवरती रोबोटला रिमोट कंट्रोलिंग वायरलेस आणि वायर्ड मशीनही कंट्रोल करू शकतो विथ मिली सेकंड लेटन्स. आपल्याला कधी आयुष्यात कळणार नाही की डिले कुठे आला कारण डिलेज फील नाही होणार. हा 22 मिनिटांचा डिले आणि 22 मिनिटात रोबोट काय करू शकतो इतकी बघितलं. रोबोट खाली क्रेटरमध्ये पडू शकतो त्याचं दोन तुकडे होऊ शकतात. जसं चंद्रयान 2च्या लँडिंगच्या वेळेस तो लँड झाल्यानंतर क्रॅश लँड झाला त्याच्या काही मिनिटांनंतर लँड झाला आहे. अर्थवरती झालं असतं तर डोळ्यांनी दिसलं असतं. वेरियस इकडे झालं तर एकदा डस्ट करून तिथे सेटल व्हायला वेळ लागतो. सिमिलरली आपण मार्च किंवा अजून जेव्हा पुढे पुढे जात राहू तेव्हा हा डिस्टन्स वाढतच जातो. हा डिस्टन्स वाढल्यामुळे तुमचा डिले वाढत जातो. तर द मोर यू गो अवे फ्रॉम अर्थ द मोर इंटेलिजंट युअर रोबोट असतो. तर आपण नेक्स्ट आहे बोलतो तर आता आपण बघूया की आणि त्याच्यामुळे कॉमन टाइप्स ऑफ रोबोट्स नाही स्पेस रोबोट्स आर ऑलवेज अनकॉमन. ते त्या प्लॅनेट आणि त्या एन्व्हायरमेंटसाठी टेलर्ड असतात
आपण नेक्स्ट बघूया याची सुरुवात झाली होती स्पेस रेस जेव्हा सोव्हिएत युनियन आणि यूएस मध्ये होती तेव्हा नेक्स्ट साइड बघा तेव्हा हे सगळ्यात जुने रोवर्स आहेत जे मून वरती गेले होते लूनोकॉट वन सोव्हिएत युनियनचा आहे रिमोट कंट्रोल अपोलो 15 ची बगी आहे ही बगी ऑलमोस्ट रोबोट नाही आहे पण ऑलमोस्ट रोबोट आहे त्याच्यात लोकांनी बसून मून वरती चालवलं तर हे सगळे 1970s 1980s च्या काळात आणि हे सगळे मिशन्स प्लॅन करून पाठवायला ॲटलीस्ट 20 वर्ष लागतात तर 1970s मध्ये जेव्हा तो लँड झाला तो मिशन तिथे त्याचं प्लॅनिंग 1950s मध्ये सुरू होतं 55 मध्ये कारण आपल्याला असं एक गोष्ट आहे जेव्हा मार्स किंवा चंद्रावर चंद्रावर क्लोज येत असतात जेव्हा आपल्याला मार्सवरती गोष्टी पाठवायच्या असतात तेव्हा आपल्याकडे काही वर्षांनी एक छोटा काळ येतो जेव्हा मार्स आपल्या सगळ्यात जवळ असतो जेव्हा फक्त 8 मिनिटं दूर असतो लाईट स्पीड तेव्हा पाठवलं तर आपल्याला पैसे वाचतात आणि आपण जास्ती मोठा रोबोट पाठवू शकतो तर तेव्हा मग त्याच्यानंतरचे इम्पॉर्टंट रोबोट जे मूनवर गेले होते तर हा ऑपॉर्च्युनिटी आहे हा MER मिशनचा पार्ट होता आणि हे JPL पाठवले आहेत जिथे मी काम करतो तर मी ह्याचे ॲक्च्युअल जे क्लोन्स आहेत ज्याच्यावरती वरवरती टेस्टिंग झाली होती या सगळ्यांचे ते मी बघितले आहेत आणि फोटो सुद्धा कळत नाही पण दे आर ह्यूज हा अपॉर्च्युनिटी तरी छोटा आहे अपॉर्च्युनिटी 2014 मध्ये होता हा 2018 पर्यंत सो ह्याची टेंटेटिव्ह डेट त्यांनी 3 वर्ष होती पण हा 18 वर्ष मार्सवरती होता सिमिलरली क्युरिओसिटी अजूनही मार्सवरती आहे आणि अजूनही चालू आहे आणि कसं आहे की ओल्ड टेक्नॉलॉजी आणि जेव्हा रोवर छोटे असतात तेव्हा आपल्याला फार ऑटोनॉमी त्याच्यात टाकता येत नाही कारण तुम्ही जेव्हा एक प्रोसेसर लावता आणि 2004 ची टेक्नॉलॉजी असं 2024 ची टेक्नॉलॉजी खूप जास्ती फरक आहे पण गोष्ट अशी आहे की अजूनही जे स्पेसमध्ये रोवर्स आता त्यांच्या प्रोसेसिंग पॉवरमध्ये इतका डिफरन्स येत नाही कारण काय होतं की त्याच प्रोसेसिंग पॉवरला स्पेस प्रूफ करायला जे एफर्ट्स लागतात त्यालाच 5-7 वर्ष लागतात मिनिमम अँड मिलियन्स ऑफ डॉलर्स तर त्याच्यासाठी आता डेव्हलपमेंट्स काही काही सुरू आहेत स्नॅपड्रॅगनचे प्रोसेसर्स मग इंडियाचेही कॉन्ट्रिब्युशन सुरू आहे त्याच्यात तर हे सगळे जुने स्पेसचे रोबोट्स आहेत तर आपण बघू शकतो की जेव्हा जे जुने आहेत ना तिथे माइंड ऑटोनॉमी आहे आणि मेनली टेली ऑपरेटेड म्हणजे तिकडनं पृथ्वीवरून एक माणूस बघतोय त्याला 8 ते 20 मिनिटाचा डिले रोबोट थांबलेला असतो आणि तो कॅमेराच्या फीडमध्ये एक माणूस बघतो आणि म्हणतो की हा रोबोटला मेसेज जातो की move 5 meters ahead at this speed and it will do it. That's it. पण जेव्हा आपण क्युरिओसिटी आणि हे दर ते रोबोट जेव्हा ते 5 मीटर पुढे जात असतो तेव्हा एक ह्युमन हॅज टू मॉनिटर आणि ह्युमन हॅज टू कंटिन्युअसली लुक अँड व्हेरीफाय जेव्हा आपण क्युरिओसिटी रोवर सारखे रोवर्स होतो आणि हा रोवर एक फोर डिकोस्कोर एवढा मोठा हा बघून छोटा वाटतो कारण त्याचा आर्म लांब आहे आणि दुरून फोटो घेतल्यासारखा वाटतो पण हा खूप मोठा रोबोट हा एका गाडी वेगच्या मोठा नॉर्मल हो फोर्ड इकोस्पोर्ट गाडी असेल छोटी SUV असावी तेवढा मोठा आहे आणि 10 फुटाची त्याची 9 फुटाची हाईट आहे ह्या मोठ्या तो आपल्यामध्ये मात्र 3 फूट वर तर मी ह्याचे क्लोन्स बघितले त्याच्या क्लोन्सचा एक ट्रायल रनिंग बघितला आहे आय एम व्हेरी थँकफुल फॉर टू एव्हरीवन फॉर दॅट आणि हा सेमी ऑटोनॉमस आहे ह्याच्यात तुम्ही एक व्ह्यू पॉईंट एक वे पॉईंट देऊ शकता समजा कॅमेऱ्यातनं एक रॉक दिसतोय तर आपण त्याला सांगू शकतो की यु नो गो टू दिस रॉक आणि मग हा रोबोट स्वतःहून प्लॅन करून घेतो ह्युमनची इंटरव्हेन्शन लागत नाही आणि त्याच्यानंतर आपण अजून एक की हे सगळी आता जे मी तुम्हाला दाखवली जुनी टेक्नॉलॉजी आहे आताचे नवीन मागच्या 5 ते 6 वर्षांचे आपण बघतो सगळ्यात पहिले हा U22 आहे हा चायनाचा रोवर आहे 2018 मूनवरती गेलाय हा मूनच्या फार साईडवरती जाणारा हा पहिला रोवर आहे आय ॲक्च्युली दुसरा रोवर आहे पण हा अजूनही चालू आहे आणि मूनवरती चालणाऱ्या लॉंगेस्ट लास्टिंग मिशन आता U22 आहे आणि अजूनही चालू होतो 2018 लँड झाला होता अजूनही सुरू आहे इन कम्पॅरिझन प्रज्ञान रोवर 2 आठवड्याची मिशन स्पॅन होती आणि प्रज्ञान रोवर सिमिलर आहे तोही त्याची ऑपरेटर आहे पण मूनवरती जसं मी सांगितलं की काही सेकंदाचाच अंतर असतो तर आपल्याला रिमोट कंट्रोलही चालवता पण आता आपण नेक्स्ट बघूया
पण त्या सगळ्या चंद्रयान या मिशन्सनी याचे शोध केले की मूनवरती पाणी आहे कुठेतरी, आईस आहे आणि मिनरल्स आहे. आणि त्यानंतर अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पृथ्वीपेक्षा मून आणि मूनवरती समजा आपण गोष्टी पाठवल्या पहिले आणि मूनवरती आपल्याला बांधतात तर आपल्याला पुढे मार्सला जायला सोपं पडेल, कारण आपण अर्थपेक्षा मूनहूनच मार्सला आहे. इन्स्टेड ऑफ बॅटलिंग अर्थ ग्रॅव्हिटी यू ओनली बॅटल मून ग्रॅव्हिटी गेला. तर त्याच्यासाठी खूप देशांचा इंटरेस्ट आहे मून बेस बनवण्यात आणि त्याच्यात भारत पण आहे आणि आपण आर्टिमिस रेकॉर्ड अकॉर्ड आय थिंक साईन केले नासा सोबत, तर आपणही त्याचा पार्ट असू ॲस्ट्रॉनॉट्स पार्ट बनवायचा आणि काही काही बेसेस बनवायचा. पण आणि सॉरी आय डायग्रेस, पण हा वन ऑफ द करंट रोवर्स आहे पर्सिव्हिरन्स म्हणतात त्याला, मार्स 2020 हा जी पी एलचा मिशन आहे आणि दीज गाईज आर द फर्स्ट टू फ्लाय ऑन अ सेलेस्टियल बॉडी. हा इंजिनिअरिंग हेलिकॉप्टर आहे हा मार्स पर्सिव्हिरन्स रोवर आहे. हा आणि क्युरिओसिटी एक्झॅक्ट क्लोज झाले का ऑलमोस्ट एक्झॅक्ट, आणि फक्त ह्याचा सॉफ्टवेअर स्टॅक अजून ॲडव्हान्स्ड आहे तर तो आजूबाजूचे रिस्क पण बघू शकतो. जेव्हा कॅमेरामधून त्याला कोणी सांगते की हा मला कॅमेरामध्ये यु नो हा एक रॉक दिसतोय किंवा हा एक स्ट्रक्चर दिसतोय तू जा तिकडे, तर तो जातो आणि बराचसा डेटा रेकॉर्ड करून परत पाठवतो आणि तो रेकॉर्ड करून अर्थवरती येतो आणि लोक त्याच्याने खूप डिटेल्ड मॅप बनवतात मार्स आणि मूनचं. तर त्याला मून मॅपिंग आणि मार्स मॅपिंग म्हणतात. आणि जेव्हा आपण यु नो 20 years डाऊन द लाईन जेव्हा माणूस स्वतः जाईल तिकडे तेव्हा त्यांनी कुठे लँड करायला पाहिजे, तो कुठे राहू शकतो, कुठे वेदर चांगलं आहे. आणि आपल्याकडे कसं आपण आपण मॅप मागचे 2000 वर्ष बनवतो माणसाचं, ह्यापासून माणूस माणूस आणि मार्कटे ह्यापासून आपण मॅप बनवतो. समजा मला इकडनं गुडलक कॅफेला जायचं तर मला रस्ता माहिती असतो, पण गुडलक कॅफे इकडे आहे हे तर असं हे तर माहिती असलं पाहिजे आणि कुठे ते मला कर्वे रोडून जायचं आहे, फ्लायओव्हर घ्यायचा आहे, बस स्टॉपून जायचं आहे, हे सगळे लँडमार्क्स काहीच नाही आहेत. तर आपण कसे लँडमार्क शोधू शकतो, कोणते स्ट्रक्चर्स असे आहेत जे दरवेळेस व्ह्यूमध्ये राहतात आणि त्याच्या रिस्पेक्टने आपण राहतो. समजा आपल्याला एक प्युअर स्पेसमध्ये सोडलं तर आपल्याकडे वर खाली कुठे वी हॅव नो फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे आपण पृथ्वी असतो तर आपल्याला खाली म्हणजे काही आपल्याला खाली पडतो आणि पक्षी आकाशात दूर होतो तर त्याचा एक फ्रेम ऑफ रेफरन्स असतो. तर हे सगळे फ्रेम ऑफ रेफरन्स डेव्हलप करण्यात ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आता काम करत आहे. हे मूनवरती सुरू आहे, मार्सवरती सुरू आहे आणि वी शुड नॉट बी प्राऊड ऑफ अदर्स अचीवमेंट्स, बट इन वन वे हा हेलिकॉप्टर माणसाने बनवलेला पहिला असा ऑब्जेक्ट आहे जो अर्थ सोडून बाकी कुठेही फ्लाय केला आणि तो अजूनही करतो. त्याचे 62 किंवा 63 फ्लाईट झाले होते आणि एव्हरी फ्लाईट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड अपॉन इट्स, कारण नो वन एल्स हॅज एव्हर फ्लोन ऑन एनी अदर सेलेस्टियल बॉडी. मूनवरती उडणं शक्य नाही आहे, व्हीनसवरती लँड होणं शक्य नाही आहे, मर्क्युरीवरती उडणं शक्य नाही आहे आणि लँड होणं शक्य नाही आहे कारण जळून जाईल. तर मार्स आपला एक खूप चांगला ऑप्शन आहे जिथे कॉलनाइज करायला आणि जाऊन राहायला म्हणजे. आणि ह्याचे डिरेक्ट ह्याचे वन ऑफ द टेक्नॉलॉजी लीड्स एक इंडियन माणूस आहे पॉप होता. मी त्यांच्या लॅबला जाऊ नको शकतो कारण इन्सिडेंट झाल्यामुळे, पण इज अ व्हेरी नाईस गाय, ते आत्ताच रिटायर झाले. आणि अशा सगळ्या लोकांमुळे आणि जसे अशा सगळ्या इंडियन्स आणि जनरल इंटरनॅशनल लोकांमुळे आपली रेप्युटेशन वाढते ही इज वन ऑफ द मेजर लीड्स बिहाइंड दिस. आणि आत्तापर्यंत कोणत्याही देशाचा मिशन किंवा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नाही वी कॅन बी आणि हे काम एका इंडियन माझं बिग अचीवमेंट. म्हणजे फक्त त्यांनी नाही त्याची टीम होती पण यू वॉज स्टिल द लीड फॉर इट. तर नेक्स्ट तर आणि हे मिशन सुरू राहतो. आता आपण येऊया अजून एका इंडस्ट्री मिशनमध्ये, त्याला काढरे म्हणतात. हा हा पण जी बी एस मिशन आहे आणि त्याच्यात कंप्लीट ऑटोनॉमी आहे, म्हणजे ह्युमनच्या ह्युमननी फक्त त्याला ऑन केलं आणि कुठे जा किंवा इन जनरल जा म्हणलं की हे 3 रोवर्स मूनवरती जाणार आहे आणि हे आर्टेमिस मिशन सोबत आणि इन जनरल ॲस्ट्रॉनॉट्सचा मूनमध्ये ॲस्ट्रॉनॉट्स जायच्या आधी कुठे काही प्रॉब्लेम आहे का किंवा कुठे क्रेटर्स आहेत का घट्टे आहेत का किंवा काही स्कॅन करायचं सॅम्पल्स घ्यायचे, तर हे रोवर्स जसे आता हे 3 रोवर्स आहेत त्यांची हाईट टेस्टिंग बघितली आहे चा आणि ते लुक्स व्हेरी नाईस. हे छोटे रोवर्स करतात कारण हा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आहे
पण आता आपण फुल्ली ऑटोनॉमस सिस्टम्स कडे बेसिकली चाललो आणि हे बघ इथे सेन्सर्स मूनच्या सर्फेसवर स्टडी करतात आणि इन जनरल त्याचा मॅप बनवतात. हे बघ मूनचा मॅप असा. आपण जेव्हा फ्लाईट तिकीट बुक करतो किंवा इन जनरल लेटर्स आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा सर्वे नावाची गोष्ट होते आणि त्या सर्वेमध्ये आपल्याला एलिव्हेशन काय आहे, त्याचं इन्क्लिनेशन काय आहे हे सगळं कळतं आणि जागेचा डिमेन्शन्स कळतात. पण मूनवरती कोणाला कळतं? कारण मूनवरती आपण कॅमेराने बघतो किंवा रोवर्सच्या छोट्याशा कॅमेराने बघतो तर आपल्याला अख्ख्या मूनचं डेटा येत नाही. तर हे सगळे रोबोट्स तिकडे जाऊन ऑटोनॉमसली रन करून मूनची मॅपिंग करणार आहेत कुठे एलिव्हेशन आहे. आणि गोष्ट अशी की आपल्याला जेव्हा पृथ्वीवरच्या पिक्चर्समध्ये क्रेटर दिसतो तर आपल्याला वाटतं की हे तर अंतर एवढूच आहे, ते 100 फूट. तर ह्याच्याने आपल्याला अजून बेटर बेटर आयडिया येतो. तर हा आता फ्युचर आहे. पाडरे आय थिंक मिडल ऑफ 2024 लाँच होईल आणि 2 आठवड्यात लँड होईल तर त्याची न्यूज कळेलच सगळ्यांना. मग आपण सो मूनवरती रोवर चालतात कारण मूनवरती जास्ती दगड नाही आहेत आणि ॲस्ट्रॉइड इम्पॅक्टमुळे क्रेटर्स आणि स्मूथ झालं इंजन मोठे दगड नाही आहेत आणि तिथे ॲटमॉस्फिअर नाही आहे. ॲटमॉस्फिअर नाही आहे त्याच्यामुळे तिकडे वारा नाही आहे, वाऱ्यामुळे डस्ट स्टॉर्म्स नाही आहे तर त्याच्यामुळे तुमच्या रोबोटमध्ये डस्ट जाऊन किंवा रोबोटच उडून जाण्याची भीती मूनवरती तर त्याच्यामुळे रोवर चालतात. आता हा वॅल्केरी ऑटोनॉमस ह्युमनॉइड आहे. दिस इज अ टेक डेमो. हा ऑब्व्हियसली अशा स्टेटमध्ये जाणार नाही पण दिस इज वन ऑफ द बेस लाईन्स फॉर फ्युचर वर्क. जेव्हा आपण समजा आपण पृथ्वी सोडून मार्सला नाही जाऊ शकतो तरी आपल्यासारखे रोबोट जाऊ शकतील आणि तिकडे आपण जे काम करतो ते करू शकतो. त्याच्या होपनी हा वॉल्केरी रोबोट डेव्हलप करायचा आणि अजूनही डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो फ्युचर वगैरे ते आत्ता सुरू आहे. हे लॉन्च 20 वर्षांनी होईल, 20-25 वर्षांनी किंवा 10-15 वर्षांनी या गोष्टी लॉन्च होतील. त्या अजून 10 वर्षांनी पोचतील अजून जिथे कुठे त्यांना पोचायचं तिकडे. पण आत्ता त्याचं ग्राउंडवर्क सगळं सुरू आहे. तर ह्युमनॉइड रोबोट आहे तर जिथे ह्युमन चालू शकतो, फॉर एक्झाम्पल मार्सची सर्फेस, मूनची सर्फेस, जिथे कुठेही चालता येतं तिकडे हा रोबोट चांगली आहे. व्हीनसच्या सर्फेसमध्ये व्हीनसमध्ये इतकं कार्बन डायऑक्साईड हे असल्यामुळे माणसाला राहणं शक्य नाही आहे पण ह्या रोबोटचं वर्जन माणसाच्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो. आणि कसं आहे की रोबोट केला तर चालतो, माणसाला इजा झाली तर तो प्रॉब्लेम होतो आणि रोबोट तुटला तर इट्स अ सॅड थिंग. पण माणसाची ट्रॅजेडी झाली तर इट्स व्हेरी बॅड. सो स्पेस असा एक जागा आहे आपल्या. स्पेस इज अ एन्व्हायरमेंट इन विच रोबोट्स आर नीडेड कारण कुठेही स्पेस रेडिएशनमुळे प्रॉब्लेम झाला किंवा कुठे ॲस्ट्रॉनॉटच्या सूट्समध्ये लीक झाले किंवा कुणाला दगड लागला, ॲस्ट्रॉइड स्ट्राईक झाला तर माणसाचं कम्प्लीट डिस्ट्रक्शन होईल. रोबोट्स मे ऑर मे नॉट गेट डिस्ट्रॉइड आणि इट्स नॉट अ लॉस ऑफ लाईफ. आणि रोबोट्स आपण परत परत बनवू शकतो. तो सेम ट्रेन माणूस जो चंद्रावर जातोय मार्सवर जातो ते परत परत नाही बनवू शकतो. मला एक वॉल्करी किंवा मराठी म्हणतात ही जी नावं दिले नंतर लक्षात राहणार नाही म्हणून आता प्रश्न विचारतो ही नावं ही कशावरून दिलेली आहेत? ही नावं आता जसं काढरे झाला तर काढरे तुम्ही मागे येतात साईड मागे येतात तर काढरेमध्ये इकडे हे बघा कोऑपरेटिव्ह ऑटोनॉमस डिस्ट्रीब्युटेड रोबोटिक एक्सप्लोजन. तर जनरली ते लोक एक मोठं नाव देतात त्याला जे डिस्क्रिप्टिव्ह असतं जास्ती आणि त्याचं शॉर्ट फॉर्म असतं. आता ते ती लोकांना चांगलं वाटेल ऐकायला असं ते शॉर्ट फॉर्म बनवलेलं असतं कारण बोलायला सोपं पडेल तर लोकांना सांगायला सोपं पडेल तसं असतं. तर ते ती नावं त्याचं रोबोटचं फंक्शन सांगतात आणि मग त्याचं शॉर्ट फॉर्म होतं. आय डोंट थिंक वाल्केरीचं तसं आहे. वाल्केरी एक नॉर्स मिथॉलॉजीचं नाव आहे, नॉर्स मिथॉलॉजीच्या एका गॉडेसचं नाव तर ते त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आय डोंट थिंक त्याचा मोठा फुल फॉर्म कारण हा खूपच मोठं नाव आहे. तर आपण पुढचं नेक्स्ट साईड हां. तर आता जसं मी सांगितलं एकदा पॉज करून अनम्यूट करत आहे. आता आपण चालू गिताई रोबोटिक्स कडे. गिताई रोबोटिक्स आमच्याकडे प्रेझेंटेशनही झालं होतं कारण हे लोक जनरल आर्टिस्टसोबत आहेत आणि जसं मी सांगितलं की खूप देशांना मूनवरती बेस बनवायची इच्छा आहे
आणि गुणवर्ती 20 वर्षांची इच्छा काय, कारण आपल्या ॲस्टरॉइड बेल्ट मध्ये भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत ज्याच्या पृथ्वीहून जास्त सोनं किंवा पृथ्वीहून जास्त आयर्न कॉपर आणि ह्या सगळे मेटल्स आपल्याला लागतात ते त्या ॲस्टरॉइड्स वरती. त्या ॲस्टरॉइड्स वरून माइन करून किंवा त्याचे तुकडे पाडून अर्थवरती आणणं डिफिकल्ट आहे, मूनवरती आणणं सुद्धा. तर समजा काही लोक मूनवरती गेली आणि काही लोक आणि बाकीच्या काही सॅटेलाइट्सनी ते सेम सोनं चांदी मूनवरती पाठवलं तर आपल्याला त्याला प्रोसेस करणं खूप सोपं होतं. आणि जर मूनवरती पाणी आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मून बेस्ड कन्स्ट्रक्शनवरती काम सुरू आहे. हे फ्युचर म्हणजे पुढच्या 5-10 वर्षांमध्ये याचे रिझल्ट येतील. पण एक काही रोबोटिक्स नावाची जापानीज कंपनी आहे, ह्यांचे अत्यंत सुंदर रोबोट्स आहेत इन स्पेस इन्स्पेक्शन असेंब्ली कॅलिब्रेशन असेस आणि कन्स्ट्रक्शन इन जनरल कन्स्ट्रक्शन तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल तसं. आणि इथे क्लिक करून मोठं करा इकडनं आपल्याला कळेल की हा मार्कर बघून कसं ओरिएंटेशन आहे ते बघतात आणि त्यानुसार त्याचं कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला किती प्रिसिजननी एक गोष्ट ठेवायची म्हणजे आपण ठीक ठेवतोय किंवा आपण ड्रिल करून एक वायर्स कनेक्ट करतो तर ते सगळं. तर हे पृथ्वीवरतीच एका रोबोटने करणं ही एक डिफिकल्ट गोष्ट आहे. हे पृथ्वीवरतीच करायला आपल्याला आय डोंट नो 1960s पासूनचं इनोव्हेशन आणि वर्क लागलंय जेव्हा आपण आफ्टर दॅट आपण 2020 किंवा 2015 सालापासून हे पृथ्वीवरती करतो. आता हे ऑटोनॉमसली पृथ्वीच्या बाहेर करणं इज हा नोबेल प्राईज विनिंग अवॉर्ड सारखे टास्क होते. 50-100 वर्षांची कंट्रीब्युशन पण आता आपण बघू शकतो की हा स्क्रू ड्रायव्हिंग करतो आहे आणि इट विल परफॉर्म अ बंच ऑफ टास्क. पण त्यांचा टेक डेमो खूप स्ट्रॉंग आहे आणि आय होप की वन डे मला याचं काम करता येईल. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे. तर आपण आता स्पेसवरती आपण सुरू केलं होतं की आपण पहिले एक सॅटेलाईट पाठवू फोटो काढू करतो आणि आता आपण ॲज अ ह्युमॅनिटी ॲज अ रेस वी आर ट्राईंग टू गो टू स्पेस अँड वी आर ट्राईंग टू लिव्ह देअर आणि तिकडे तुम्हाला ऑटोमेशन लागतं. तर हे त्याचं सल्युशन आहे. आणि आता स्क्रीन नेक्स्ट स्लाइड आहे. सो दिस इज वन ऑफ माय बेबीज. म्हणजे माझ्या आधी याच्यावरती काम झालं होतं पण मी मागचे 8 महिने याच्यावरती काम केलं. हा इल्स रोबोट आहे. दिस इज एक्झोबायोलॉजी एक्सटेंड लाईफ सर्वेअर ब्ला ब्ला ब्ला. पण बेसिकली याचं काम हे आहे की हा एक स्नेक रोबोट आहे आणि स्नेक रोबोट कुठे काम करतो एन्सेलेडस आणि जे सॅटर्नचे काही मून्स आहेत त्याच्यावरती खूप सॉलिड एव्हिडन्स आहे की तिकडे पाणी आहे आणि तिकडे हीट आहे पण तिथे ॲटमॉस्फिअर नाही आहे. मग ही हीट जनरेट कुठे होते आणि हे कार्बन डायऑक्साईड सल्फर या गोष्टी जनरेट कुठून होतात तर त्या मूनवरती वरती एक आईसची लेअर आहे आणि त्या मूनच्या खाली पाणी आहे आणि तिकडनं त्यांचे जे वेंट्स आहेत त्या पाण्याचे तिथे आपल्याकडे लावाचे वर्केनोज असतात. ह्या मूनवरती आईस आणि वॉटरचे होते. तर या आईस आणि वॉटरच्या वर्केनोज आणि आईस वर्ल्डला एक्सप्लोर करायला हा रोबॉट डिझाईन केला. सो इतर ह्या चॅलेंजेस असे असतात की त्या मूनवरती एकतर आपण प्रचंड दूर आहोत तर वी कांट टेली ऑपरेटेड ॲट ऑल. आपण रिमोट कंट्रोलने अजिबात चालू नाही शकत. इट हॅज टू बी फुल्ली ऑटोनॉमस आणि तिकडचं टेरेन कसं ते आपल्याला माहीत आणि टेरेन जेव्हा माहिती नसतं तेव्हा सगळ्यात इफेक्टिव्ह आणि कोणत्याही कुठूनही कुठेही जाणारा क्रीचर हा साप असतो. राईट, कुठे जमिनीवरती काही दगड असेल माती असेल सँड असेल चिखल असेल ऑब्स्ट्रक्शन असतील रेती असेल काही असेल त्याच्या आजूबाजूनी साप जाऊ शकतो. तर त्या सापाला मिमिक करून हा रोबोट बनला आणि त्याच्या एक्सप्लोरेशनचं त्या एक्सप्लोरेशनसाठी मी काम करत होतो या रोबोटवर. आणि याचं आता थोडं काम सुरू आहे. आता पॉजवरती जाईल आणि जेव्हा प्रोजेक्ट रिस्टार्ट होईल आय होप आय विल गो बॅक आणि त्याचे हे डेमॉन्स्ट्रेशन होईल.
तर हा एक 15 ते 20 फुटाचा साप आहे. सो ऑटोनॉमसली चढू शकतो, जो ऑटोनॉमसली उतरू शकतो, जो स्कॅन करू शकतो आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला. आणि इट्स अवर स्कॅनिंगचा मेजर कंट्रीब्युटर आहे. तर आता मी त्याचे ॲडव्हान्स व्हिडिओज दाखवू नाही शकत आता जे माझ्याकडे आहेत आत्ता तरी, कारण ते सगळे एकतर एक्सपोर्ट कंट्रोल्ड आहेत आणि त्यांच्यावरती पेपर्स पब्लिश करायचे आणि त्याच्यावरती खूप ॲडव्हान्समेंट झाले आहेत. ते तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दिसतील. समजा कोणची कॉन्फरन्स आणि जर्नल्स फॉलो करत असाल तर त्याच्यावरती पेपर्स नाही येईल. आणि हा स्नेक रोबोट आहे, हा मार्सवरती चालू शकतो, हा मूनवरती चालू शकतो, हा विनसवरती चालू शकतो, पण ॲट द सेम टाइम हा सॅटर्नचे मून्स आहेत, ज्युपिटरचे मून्स आहेत, युरेनसचे मून्स आहेत, त्याच्यावरती त्यांना वॉटरचे ट्यून्स आणि लाईफचे सायन्स दिसतात, तिथेही जाऊ शकतो. तर दिस इज वन ऑफ द मोस्ट वर्सटाईल प्लॅटफॉर्म्स आणि काही कॉन्फिग्युरेशन्समध्ये विथ चेंज हा फ्लाय पण करू शकतो. नाही हा आता डेव्हलपमेंट मध्ये, तर सायकलला गोष्टी पाठवायला 30 वर्ष लागतात. तर त्याचं पहिले पूर्ण पृथ्वीवरती डेव्हलपमेंट होतं, त्याची टेस्टिंग होईल. आता हे सगळे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं प्रोटोटाईपेशन नाही आहे, हे सगळे प्रोटोटाईप आणि त्यांचं सगळ्यांचं क्वांटिफिकेशन आहे, त्यांच्यावरती पेपर्स आहे, त्यांच्या पोस्ट ऑफ कंट्रोलवरती सेन्सिंगवरती, कारण हा साप मोठा आहे आणि हा हा वजन आहे. तर आणि ह्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट एक खूप युनिक लोकोमोशनची वे आहे, तो ह्याला स्क्रू म्हणतात. आणि हे स्क्रूज असे फिरत फिरत एका बॉडीत शिरतात आणि यू कॅन गो डाऊन. त्याला कम्प्लिटली ओमनी डायरेक्शन आहे, म्हणजे हा इकड्यासारखा इथे तोंड करून इथे चालू शकतो, एकदा कसं जनरली इथे तोंड करून इथे चालतो, इथे तोंड करून पण माणूस इथेही चालू शकतो, माणूस इथेही चालू शकतो. सिमिलरली हा रोबोट करू शकतो आणि असे सगळे लोकोमोशनचे ॲडव्हान्टेजेस वाईल बिंग एबल टू ट्रॅव्हर्स जॅगेडी थिंग्स, रॉक्स आहेत, दगड आहे, ड्राय बर्फ आहे, त्याच्यावर ग्रिप करून जाऊ शकतो. कारण हे जे स्क्रूज आहेत त्याच्यात माइल्ड हिटिंग असतं आणि त्याच्याने ते त्या बर्फात एम्बेड होऊन स्वतःला चालवू शकतो. तर हे सगळं खूप ॲडव्हान्स रिसर्च सुरू आहे आता आणि मी ते दाखवू शकत नाही साईटी, पण या दॅट्स इट. आणि दीज आर द टाईप्स ऑफ फ्युचर रोबोट्स विच आर इन प्लॅन. आणि हे फक्त हे पण जसं मी आधी म्हणलो की आधी मी तुम्हाला फक्त 10 ते 15% ऑफ रोबोटिक्समध्ये दाखवू शकतो, दिस इज सेम. स्पेस रोबोट्समध्ये खूप वेगवेगळ्या जागी खूप वेगवेगळ्या ॲप्लिकेशन आहेत आणि दिस इज अ व्हेरी एक्सायटिंग फील्ड. आणि इन जनरल रोबोटिक्स अ फील्ड त्या पॉईंटला आहे जिथे कम्प्युटर्स होते 1960-70s, जेव्हा IBM आणि बेल लॅब्स कम्प्युटर्स आणि हे डेव्हलप करत आला, जेव्हा ॲपलचे स्टीव जॉब्स आणि हे सगळे आले, त्या पॉईंटला आपण रोबोटिक्समध्ये आहोत. आणि थँकफुली यावेळेस भारत आहे त्या रेसमध्ये आणि गोष्टी चांगल्या गेल्या तर भारत त्या रेसमध्ये खूप पुढे येतो. या दॅट्स अबाउट इट. काही प्रश्न टेरिटोरियल प्रोटोकॉल्स असे काही असतात काय आता टेरिटोरियल प्रोटोकॉल्स असं काही असतात काही ऑलरेडी एखादा रोबोट लँड झालेला असतं पाहिजे एरिया एक्सप्लोरेशनचं असतं. लँडिंगच्या वेळेस एक्झिस्टिंग काही सिस्टम असेल आणि त्याला त्रास होऊ नये तर ह्या सगळ्या इंटरनॅशनल स्पेस एजन्सीज किती एकमेकांचं कसं इंडिया चायना व्हॉटेवर US चायना US सोव्हिएत युनियनचे भांडणं झालेली असली तरी हे लोक जेव्हा स्पेसमध्ये असतात तेव्हा आपण कोलॅबरेट करतो, कारण आपल्याला स्पेसमधून बाउंड्रीज दिसत नाही. देर आर नो बाउंड्रीज इन स्पेस. आपल्याला भारत पाकिस्तानचं अंतर करत नाही, आपल्याला भारत बांगलादेश कोण चायना कोण भारत, तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कोलॅबरेशन स्पेसमध्ये होतं आणि त्याच्या कॉम्पिटिशनमुळे लोक एकमेकांना त्या रेसमध्ये बेटर करतात. इन जनरल जेव्हाही जसं आता चंद्रयान 3 लँड झालं होतं तेव्हा ते लोक बघतात की कुठे लँड होऊ शकतो आणि ते एक्झिस्टिंग मिशनला कोणाला त्रास देईल का आणि ते ट्राय टू कीप द इंटरफिअरन्स सोर्स. बाउंड्री झालेलं नाही की हे US इकडे गेलेलं तर आमच्या बाउंड्री यायचं नाही असं नाही, अजूनपर्यंत नाही, होपफुली होणार नाही. पण चान्स की मूनवरती ह्या गोष्टी होऊ शकतात, आय होप कधी होणार नाही. कमर्शियल इंटरेस्ट डेव्हलप झाला होऊ शकतो, हो मून बेस बनला आणि त्याच्यावरती कंपनीज आल्या की मग आय होप नाही होणार, पण
होप फॉर द बेस्ट साधा मी मेंटली सुद्धा वापरतो काय का मेंटली कुठे वापरतो मेटल हां मला एक्झॅक्ट आयडिया नाही आहे मेटलर्जी मध्ये कारण त्याच्या मटेरियल सायन्स मध्ये हे काम नाही करत पण जनरली हे कार्बन फायबर आणि काही काही अलॉयस वापरतात तिकडे जे लाईट वेट असतात पण जे थोडे फ्लेक्स होऊ शकतात ब्रिट नॉन ब्रिटल स्लाइटली फ्लेक्सिबल स्ट्रॉंग अलॉयस असतात पण दे हॅव टू बी लाईट वेट व्हाइल बीइंग स्ट्रॉंग कारण इम्पॅक्ट लँडिंग थोडी हे झाली रफ झाली तरी ते तुटू नये म्हणून इट हॅज टू बी स्ट्रॉंग पण इट हॅज टू बी लाईट नाहीतर ते स्पेसमध्ये चालणार तर असे खूप डिफरंट असतं मटेरियल सायन्स बेस्ड टूवर्ड्स पण माझी ती फील्ड नाही आहे तर मला फार इन्फॉर्मेशन नाही आहे How big is the challenge of dust, moisture, and heat? On space. Dust, moisture, and heat. So moisture isn't present anywhere in any in any values which are considered harmful. Dust is a very big issue. आणि दस इज अ बिग इशू बिकॉज मार्सवरती पण गोष्ट अशी की जिथे कुठे आपण गेलो आहे आतापर्यंत तिथे लँड झालेलं असताना तिथे दस तुमच्या पॅनल्सवर यायला किंवा तुमच्या रोवर्सवर यायला किंवा रोबोट्सवर यायला तिथे हवा लागते आणि हवेसाठी ॲटमॉस्फिअर लागतं ॲटमॉस्फिअर फक्त मार्सवरती आहे जिथे हा डस्टचा प्रॉब्लेम आहे मूनवरती जेव्हा त्या चंद्रयान थ्री तुम्ही समजा आपली त्याचं बघितलं असेल तर चंद्रयान थ्री जेव्हा लँड झाला त्याच्या काही तासांनंतर प्रज्ञान लोअर झाला आणि त्याच्या काही तासांनंतर त्याचे फोटो झाले होते तर ती अख्खी डस्ट सेटल होऊन यायला खूप वेळ लागतो 5 ते 6 तास 10 तास लागू शकतात आणि त्याच्यानंतर ते बाहेर पण चंद्रावरती एक चांगलं आहे की अनलेस यू स्टार्ट मेकिंग द डस्ट यू विल नॉट हॅव डस्ट ऑन इट ऑन द रोवर फक्त मार्सवरती डस्ट स्टॉर्म असतात त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी रोवर जो मी इथे राखवला मिशनचा तो आय थिंक 2018 साली त्याच्या डस्ट अनएक्सपेक्टेड डस्ट स्टॉर्ममुळे त्याच्या सोलर पॅनल्सवरती डस्ट गेली आणि एजंट बी आता म्हणजे सोलर सेल संपला आणि जस्ट सेंट अ फायनल मेसेज सेईंग की बॅटरी लो कांट बी चार्ज आणि दॅट्स इट सर डस्ट हा मेजर प्रॉब्लेम आहे आणि फ्युचर मिशन्समध्ये आय एम प्रिटी शुअर की त्याचे सोल्युशन त्याला कॅप्सूलमध्ये टाका हा बिझनेसवर काम करेल असं तुम्ही म्हणाला कोणचं नाही सो व्हीनसचे मी मेजर चॅलेंजेस सांगतो काय व्हीनसमध्ये एक तर लँड होऊन जिवंत राहणं खूप मेजर चॅलेंज आहे कारण व्हीनस भयंकर हॉट प्लॅनेट आहे त्याच्यानंतर व्हीनसमध्ये फार करोझिव्ह गॅसेस आहेत त्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये सांगाप्रमाणे डिस्ट्रीब्युट विथ कार्बन डायऑक्साईड सल्फर आणि नायट्रोजन सगळे खाण्याचे कंपाऊंड सगळे आणि इट इज व्हेरी हेवी द एअर प्रेशर देअर इज मच मोर दॅन इट इज हिअर आणि तिथे डस्ट ऑन होतात आणि व्हेरी व्हायलेंट वेदर आहे पण स्नेक रोबोट हा स्नेक रोबोट असल्यामुळे ह्याच्या पण द थिंग इज इट वोंट बी एबल टू चार्ज इट्स इझिली बट इट विल रन फॉर अ गुड वे म्हणून मी म्हणलो की हा चालू शकतो म्हणजे हा ॲटलीस्ट लोकोमोशन होऊ शकतो कारण आपल्याला व्हीनसच्या सर्फेसची इतकी चांगली आयडिया नाही जितकी मार्सची आहे कारण क्लिअरली दिसत नाही सर्फेस व्हीनसची तर जेव्हाही दिसत नाही आणि इन जनरल ज्या इंग्लिशचे अल्गोरिथम्स ते कॅन टेक केअर ऑफ अँड मूव्ह अराउंड द बेस्ट पाथ कारण तो साप आहे तर सापासारखा असा उडूनही जाऊ शकतो तुम्ही विचार करा की कुठे असं केव्समध्ये किंवा साप हा प्राणी जगात कुठेही सापडतो आर्टिक आणि अँटार्क्टिक सोडून आणि कोणत्याही टेरेन मध्ये त्याला मूव्ह करतात तर ह्या टेरेन सेमनेस मुळे मी म्हणतो की इट्स कॅन पोटेन्शियली जाणार नाही पण त्याला इन जनरल टेरर लागेल पॉवर सोर्स लागेल ते सगळं तर लागेल पण त्याला एन्व्हायरमेंटल स्किलिंग केलं तर आय थिंक इट शुड बी वेगळं टेक्नॉलॉजी हे करता येईल घडी खोडी वगैरे सॉरी एलन्स म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला प्रूफ नाही मिळाला आहे पण त्याच्यासाठी सगळी कामं सुरू आहेत जीपीएलचा एक मिशन आहे मार्स सॅम्पल रिटर्न नावाचा ते ह्याच्या शोधासाठी क्वीनचं टार्गेट पण त्याचं की आयसी मून्समध्ये त्यांना जे त्या आईस वॉल्केनो जो एमिशन्स दिसत आहे तिथे लाईफ आहे पण ऑब्व्हियसली आपल्यासारखी डेव्हलप्ड लाईफ नाही आहे पण तिथे ॲटलीस्ट मायक्रोस्कोपिक लाईफ आहे असं त्यांचं हायपोथेसिस आहे पुढचे 30 ते 40 वर्षात तिथे गोष्टी जातील आणि विदाउट मोर इन्फॉर्मेशन
पण इंजिनर आपल्याला इंडियन सापडणं आपल्याला इलियन्स सापडायचे सुद्धा सापडले असते आणि सेकंडली इलियन्सला आपण सापडायचं सुद्धा ते सापडले असतं. युएफओ वगैरे बातम्या येतात कितपत तथ्य आपण असंच बघतो. त्याच्यात तथ्य असं आहे की काही काही जे आय डोंट थिंक ऑफिशियल नासाचं काही स्टेटमेंट आहे की त्यांनी इंडियन युएफओज बघितलं आहे. पण गोष्ट अशी होते ना की इन जनरल इंडियामध्ये होते आणि बाकीच्याही काही की जे काही टेस्ट एअरक्राफ्ट असतात ना आणि तुम्ही बघाल की युएफओचे साईटिंग्स कुठेतरी जंगलात कसं रॅन्डम झाले असतात जंगलात किंवा डेझर्ट. आता इकडेच मिलिटरीचे डस्टिंग आणि हे सगळे लोकांना कळू नये म्हणून खूप विचित्र डिव्हायसेस असतात दिसायला आणि त्यांचे कारण हे टॉप सिक्रेट असतात की नो वन नोज आणि इव्हन पीपल टू रेकॉर्ड हो रेकॉर्ड इन डोंट नो व्हॉट्स देयर. सो ते अनआयडेंटिफाईड बट ह्युमन ओरिजिनचे स्पेस क्राफ्ट आहेत आणि एअरक्राफ्ट आहेत असं जनरल ते ॲक्सेप्ट. आत्तापर्यंत जे यू एस किंवा रशिया यांनी जे पाठवलेले आहेत हा त्याचा डाटा एकमेकांचा चोरी होऊ शकतो. त्यांचा डेटा जनरली शेअर करतात हो जनरली त्यांचा ऍग्रीमेंट्स असतात आणि चोरी व्हायचा मी आतापर्यंत इन्स्टन्स ऐकला नाही आहे. म्हणजे मी चोरी असं होऊ शकतो की पृथ्वीवरती आल्यावरती तो स्पाईस न्यूजला असं होऊ शकतं मे बी ब्रिटिशर एक कोणतरी बॉन्ड मूवी असेल त्याच्यावरती पण असा इन्स्टन्स होऊ शकतो मला आठवत नाही. पण स्पेसमधून येणारा डेटा कोणी इंटरसेप्ट केलं हे डिफिकल्ट आहे कारण डीप स्पेस नेट अख्ख्या आता पृथ्वी तुम्ही बघितली समजा ही पृथ्वी आहे तर ह्याच्या कोणत्याही दिशेला एक स्पेसक्राफ्ट असू शकतो तुमचं तर त्या कोणत्याही दिशेमध्ये कम्युनिकेट करायला तुमचे सॅटेलाइटचे आणि रिसिव्हर डिश अरेज असतात ते फक्त यू एसकडे अशी सिस्टम आहे जी पृथ्वीच्या कोणत्याही भागात कुठे असेल तरी तुम्हाला कम्युनिकेट करू देते. दॅट इज कॉल्ड द डीप स्पेस नेटवर्क ज्याचे आता अपग्रेड्स होते अपडेट सुरू आहेत त्याच्या नवीन टेक्नॉलॉजीज सुरू आहेत पण फक्त यू एस कडे ती टेक्नॉलॉजी आहे जी अख्ख्या कुठेही बघू शकते आणि जेव्हा केव्हा ट्रॅकिंग आणि टेरिमेट्रीचा डेटा जनरेट होतो आणि ट्रान्समिट होतो तेव्हा सगळे स्पेस एजन्सीज एकमेकांकडून हेल्प घेतात. जसं आता चंद्रयान 3 होतं चंद्रयान 3 ट्रॅकिंग आणि लॉन्चमध्ये जेव्हा इस्रोची ट्रॅकिंग शॅडोमध्ये गेली जेव्हा बेसिकली जेव्हा पृथ्वी फिरते इंडिया इकडे आली आणि चंद्रयान इकडे तर आपल्याला चंद्रांकडे बघता येतं तर तेव्हा युरोपियन स्पेस एजन्सीची ट्रॅकिंग आणि नासाची ट्रॅकिंग दोन्ही काम करत होते इंडियाला डेटा पाठवत ते गोष्टी ट्रॅक करतात तर इथे जनरली स्पेसमध्ये कोलॅबोरेशन करतात डिफेन्स आणि स्पायचे ते आय वोंट टॉक किंवा कोणी दुसरं कंट्रोल करू शकतो का आपला आपण जे पाठवतो त्याच्यावर कोणी ट्राय केलं नाही आहे रोड सेफ्टी करू नाही शकत. खर्च आणि डोक्याला ताप पण करा जनरली सेफ असतो. साडेसहा वाजले तर आपल्याला वेळ झाला आहे पण मी इथे असेल गप्पा मारायला तर थँक्यू सो मच आणि तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझी ईमेल आहे कधी ईमेल पाठवा मी जनरली 12 तासात रिप्लाय करीन तर आपल्याकडे 12 तासाचं अंतर आहे. धन्यवाद आणि तुमच्यामुळे आम्हाला प्रोग्राम ऐकायला मिळाला खूप छान प्रोग्राम होता आणि तसा म्हणजे वेळ डोक्याच्या बाहेर खरंच अतिशय इतक्या वैज्ञानिक गोष्टी आहेत त्या इतक्या लवकर समजण्या पण कधी वाटतो ना की सुरुवातच इतकं छान त्यांनी समजवलं की रोबोट म्हणजे काय इतकं छान समजवलं की ती त्याच्यात ना आयडिया आहे मग मग त्याने निर्माण प्रकारचे रोबोट्स कसे असतात ते आणि मग मला जरा एक पुस्तक मागे वाचलं तर ह्या याच्यामध्ये कसं आहे की
हे इज अ रोबोट हे एका दुकानात विकायला ठेवले जाते आणि त्याचं हे रोबोट विकायला ठेवलं आणि सगळे म्हणजे थोडंसं हे भौतिक आहे रोबोट फिक्शन हा की बा आज आपल्याला कोण घेऊन जाणार आहे असं अशी त्यांच्यामध्ये चर्चा चालत आहे आज आम्हाला म्हणून ते खिडकीतून बाहेर वगैरे बघत आलं पण सांगायचा उद्देश वगैरे की त्या पुस्तकातले हे रोबोट हे भावनिक आपल्या इथे अजून भावना निर्माण करता येण्यासारखे किंवा केलेले आहेत असे रोबोट तयार झालेले नाहीये खूप कमी खूप खूप आणि मला असं वाटतं की जो भावना आल्या तर तो सुपर मानव आहे आता मला वाटतं की जे मानव देव देव देऊ शकणार नाही तर मानव देईल असं एक काळ येईल की जे तुम्ही मागाल ते यंत्र मला देऊ शकेल असं मला वाटतंय पण एनिवे हा वैज्ञानिक विषय हा यांनी खूपच छान सांगितला आणि हा म्हणजे स्पेशली अंतराळ रोबोटिक हा विषय आपल्याला काही माहिती नव्हते तर वेदांत तुझं पुन्हा एकदा आभार मानतो खूप छान सांगितलं आणि आजचा प्रोग्राम म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा प्रोग्राम होता आणि मला खूप धन्यवाद.